महाराष्ट्रातील गावागावातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। सुरुवातीला बातमी आरोग्य विभागासंदर्भातली। आरोग्य विभाग गट क पेपर फोडणारा मुख्य एजंट याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय, तर गोपीचंद सानप असं अटक केलेल्या मुख्य एजंटचं नाव आहे। मागील 2 महिन्यांपासून गोपीचंद सानप हा फरार होता, त्याला आता बुलढाण्यातून अटक करण्यात आली आहे। तर संजय सानप याला तपास अधिकाऱ्यांनी अटक केल्यानंतर गोपीचंद सानप हा फरार झाला होता आणि पेपर फोडणाऱ्या टोळीतील जीवन सानप हा गोपीचंद सानप हे दोन प्रमुख गट कार्यरत होते। आज दुपारी गोपीचंद याला अटक करण्यात आली आहे। खासदार संभाजीराजे छत्रपती आझाद मैदानावर उपोषण करतायत आणि याचवेळी भाजपा आमदार प्रसाद लाड आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी त्यांची उपोषण स्थळी जाऊन भेट घेतली आहे। तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आझाद मैदानावर संभाजीराजे उपोषण करतायत। मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारनं कुठलाही शब्द फिरवला नाही अशा शब्दात राज्याचे सार्वजनिक मंत्री आणि मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणांनी प्रत्युत्तर दिलं। शासनानं काही केलं नाही हे म्हणणं चुकीचं आहे असंही त्यांनी म्हटलंय। दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी त्यांनी संपर्कही केला असंही अशोक चव्हाण म्हणाले। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजासाठी स्वतंत्र मागासवर्ग आयोग स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत। मात्र समाजाला आरक्षण देण्यासाठी स्वतंत्र आयोग गठित करण्याची तरतूद कुठल्याही कायद्यात किंवा राज्यघटनेत नाहीये असा आक्षेप मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक प्राध्यापक राजेंद्र कोंढरेंनी घेतलाय। तर स्वतंत्र आयोगाची घोषणा करून सरकार दिशाभूल करत आहे असाही आरोप त्यांनी केला। इचलकरंजीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या टेबलवर चक्क साप सोडले। दिवसा वीज पुरवठा करावा या मागणीसाठी स्वाभिमानीकडून हे जीवघेणे आंदोलन करण्यात आलंय। कार्यालयामध्ये साप सोडल्यामुळे कर्मचारी चांगलेच भयभीत झाले होते। तर याआधी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी वाशिममध्ये पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला कानशिलात लगावली होती। नवाब मलिकांच्या अटकेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीनं बुलडाण्यामध्ये मोर्चा काढण्यात आलाय। या मोर्चामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी सामील झाले होते। दरम्यान भाजप ईडीचा वापर बेकायदेशीररित्या करत असल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसनं केलाय। संभाजीराजे भोसले यांना पाठिंबा देण्यासाठी जालन्यामध्ये मराठा महासंघाच्या वतीनं एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलेलं आहे आणि या उपोषणामध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झालेत। दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर प्रश्न सोडवले नाही तर उग्र स्वरूपाचं आंदोलन करू असा इशाराही देण्यात आला। संभाजीराजांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूरमध्ये साखळी उपोषण करण्यात आलंय। मराठा समाजाकडून पोवाड्याच्या माध्यमातून आपल्या भावना सरकारपर्यंत पोहोचवल्या जातात। जोपर्यंत संभाजीराजे उपोषण सोडत नाहीत तोपर्यंत कोल्हापूरमध्ये ही साखळी उपोषण सुरूच राहील असा इशारा या कार्यकर्त्यांनी दिला। मुंबईच्या आझाद मैदानावर संभाजीराजे यांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे आणि या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा महासंघाच्या वतीनं आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय उपोषण करण्यात आलंय। दरम्यान जोरदार घोषणाबाजी सुद्धा यावेळी करण्यात आली। मुंबईच्या आझाद मैदानावरील छत्रपती संभाजीराजेंच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सोलापुरात शेकडो तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक आमरण उपोषण सुरू केले। SBCS मधून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं यासह अन्य मागण्यांसाठी आज खासदार छत्रपती संभाजीराजे आझाद मैदान मुंबई इथं आमरण उपोषण करतात। पंढरपुरात आज मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलंय। संभाजी महाराजांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून हे आंदोलन करण्यात आलंय। तर राज्य शासनानं मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशाराही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं देण्यात आला। संभाजीराजांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ बुलडाण्यातही मराठा समाजाच्या वतीनं एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलंय। हे उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलं होतं। दरम्यान जोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत विविध आंदोलनं केली जातील असाही इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिलाय। मलिकांच्या अटकेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीनं अहमदनगरमध्ये धरणे आंदोलन करण्यात आलंय। इम्पिरियल चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली। दरम्यान भाजप सरकार विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली।
यवतमाळमध्ये वीज वितरण कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केलंय. गुंज बस स्थानकावर हे आंदोलन करण्यात आलंय. त्यामुळे पुसद माहूर महागाव रोडवरील वाहतूक तब्बल 2 तास ठप्प झाली होती. उस्मानाबादमध्ये एका एसटी कर्मचाऱ्यानं आत्महत्या केली आहे. हनुमंत अकोसकर या कर्मचाऱ्यानं रात्री विषारी औषध पिऊन आपलं जीवन संपवलंय. हनुमंत हे उस्मानाबाद तालुक्यातील कोळेनाडी या गावचे रहिवासी आहेत. तर एसटी विलिनीकरणाबाबत न्यायालयात अद्यापही निर्णय न झाल्यानं हनुमंत निराश झाले होते आणि याच कारणामुळे त्यांनी निराश होऊन आत्महत्येचं पाऊल उचललंय. दरम्यान हनुमंत यांच्या पश्चात 2 मुलं, पत्नी आणि आईवडील असा परिवार आहे. विरार पूर्वच्या मनवेलपाडा रोड परिसरात एक व्यक्तीवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. समय चौहान या नावाच्या व्यक्तीवर 2 अज्ञातांनी गोळीबार केलाय. त्यामध्ये समय चौहान याचा मृत्यू झालाय. तर गोळीबारानं त्यानंतर त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. उपचारावेळीच त्याचा मृत्यू झाला. नागपूर शहराच्या विविध भागातून तब्बल 50 ते 60 पेक्षा अधिक दुचाकी वाहन चोरणाऱ्या टोळीतील 3 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही टोळी दुचाकी चोरून त्याचे पार्ट्स भंगारमध्ये विकत असत. तर यशोधन नगरमध्ये पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकत या तिघांनाही अटक केली आहे. तर या टोळीतील 4 आरोपी अद्यापही फरार. दरोड्याच्या तयारीत असलेल्या अहमदनगरच्या 2 अट्टल दरोडेखोरांना श्रीगोंदा पोलिसांनी जेरबंद केलाय. दरम्यान त्यांच्याकडून 2 मोटरसायकल, लोखंडी कटावणी, लोखंडी चाकू, दोरी, मिरचीची पूड, पाना हा सारा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तर हे दोघंही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर अहमदनगर, सोलापूर, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये दरोडा, घरफोड्या अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अफूची शेती करणाऱ्या 2 शेतकऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. नरसिंग वेताळ आणि विश्वंभर पारडे अशी अटक केलेल्या शेतकऱ्यांची नाव आहे. तर शासनाची कुठलीच परवानगी नसताना चक्क अफूची शेती केल्यानं या परिसरात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेनं 400 किलो अफूची झाडं जप्त केली. परभणीच्या सेलू शहरामध्ये इकबाल नगरमध्ये राहणाऱ्या अकबर खान यांच्या घरामध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झालाय आणि या स्फोटात संपूर्ण घर जळून खाक झालंय. परिसरातील नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग आटोक्यात येत नसल्यानं त्यांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. हिंगोलीमध्ये सेनगाव रिसोड महामार्गावर धावत्या ट्रकला अचानक आग लागली आहे. या आग लागलेल्या स्थितीत हा ट्रक धावत असल्याचं पाहून पाठीमागील वाहन चालकानं ट्रक चालकाला सावध करत आग लागल्याची माहिती दिली आणि यामुळे जीवितहानी टळली आहे. तर या आगीमध्ये संपूर्ण ट्रक जळून खाक झाला. दरम्यान ट्रकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं ही आग लागल्याची माहिती मिळते. धुळ्यातील 40 गाव रोड येथील गरताड बारी इथे ट्रॅव्हल आणि ट्रॉलीचा अपघात झालाय. समोरास धडक झाल्यानं हा अपघात झाला. तर या अपघातामध्ये दोन्ही वाहनातील चालक आणि वाहक गंभीररित्या जखमी झालेत. तर जखमींना शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. यवतमाळच्या पांढरकवडा रोडवरील वाकी फाट्याजवळ ट्रकनं एका 4-चाकी वाहनाला जोरदार धडक दिली आणि या धडकेत 2 चिमुकल्यांसह त्यांच्या वडिलांचा जागीच मृत्यू झालाय. या अपघातात चिमुकल्यांची आई नर्मदा धुर्वे ही गंभीर जखमी झाली. तर हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. औरंगाबादच्या बाळापूर इथे एका शेतकऱ्याला आणि त्याच्या कुटुंबाला गावातील एका गटानं बेदम मारहाण केली आहे. शेतकऱ्याच्या शेतीच्या वादातून ही मारहाण करण्यात आली आहे. तर याआधी सुद्धा शेतकऱ्याला 2 मारहाण करण्यात आली होती. तशी तक्रारही त्याने अजिंठा पोलीस ठाण्यात दिली. धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील थाळनेर परिसरात 30 एकर ऊस शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झालाय. वीज वितरण विभागाला या वेळोवेळी विद्युत तारांमधून होत असलेल्या स्पार्किंग संदर्भात माहिती देण्यात आली होती. परंतु वीज वितरण विभागानं याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे वीज वितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं. रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड या रस्त्यावर एका बिबट्याचं दर्शन झालंय. रत्नागिरीमध्ये बिबट्यांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ झाली आहे. मानवी वस्तीकडे देखील बिबट्या आता फिरू लागल्यात. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं. यामिनी जाधव यांच्या घरी कालपासून आयटीचं सर्च ऑपरेशन सुरू आहे. त्यामुळे या कारवाई विरोधात त्यांच्या घराबाहेर आज आंदोलनकर्त्यांनी मोठी गर्दी करत रास्ता रोको आंदोलन केलंय. दरम्यान यामिनी जाधव यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं.
युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेले शेकडो भारतीय विद्यार्थी हे तिथेच अडकून पडलेत। सध्या महाराष्ट्रातले सुद्धा अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी अडकलेले आहेत। तर विद्यार्थ्यांना रोमानिया इथे सध्या आणलं जात आहे आणि तिथे असलेल्या एका विद्यार्थ्यानं बसनं रोमानिया इथं घेऊन जात असल्याचा व्हिडिओ सध्या पाठवला आहे। परभणीतील सहा विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेले आहेत आणि युक्रेनमध्ये अडकलेले सर्व विद्यार्थी सुरक्षित असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे। तर या सर्व विद्यार्थ्यांना भारत सरकारनं मायदेशी परत आणावं अशी मागणी त्याच्या कुटुंबियांकडून केली जाते। तर विदर्भातील 41 मुलं युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती प्रशासनाकडे आहे। दरम्यान यामध्ये नागपूर जिल्ह्यातील 5 विद्यार्थ्यांचा समावेश आहे। तर हा आकडा आणखी वाढण्याचीही शक्यता आहे। युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हेल्पलाईन सुरू करण्यात आली। कल्याणच्या भूषण पवार यांना बँकेला मराठी भाषा उपलब्ध करून देण्यात भाग पाडले। तर कल्याणच्या IDFC बँकेच्या कार्यालयात आणि ATM मशीनमध्ये मराठी भाषा सोडून हिंदी आणि इंग्रजीची सक्ती केली जात होती। त्यामुळे भूषण पवार यांना सतत एक वर्ष तक्रार करत या बँकेला मराठी भाषा उपलब्ध करून देण्यास भाग पाडले।